30 वर्षात भाड्यापोटी संस्थेला किती रक्कम मिळाली, ती रक्कम कोणत्या बँकेत भरणा केली याचा ताळेबंद सभासदांना देणे गरजेचे असताना संस्थेकडून मात्र कोणतीच माहिती दिली जात नाही। मयत सभासदांची शेअर्सची रक्कम किती व कोणत्या बँकेत आहे, सेवा संस्थेमार्फत दुष्काळात चारा छावणी लावण्यात आली, त्यातून झालेला नफा तोटा याची माहिती सभासदांना द्यावी, फळबाग शेती भुसार गाय म्हशी यासाठी दिलेल्या कर्जातून किती शेअर्स पोटी किती रक्कम कापली ती कुठे जमा केली, संस्थेची शिल्लक रक्कम किती आहे याची सविस्तर माहिती सभासदांसमोर मांडावी अशी मागणी देखील रामदास भालसिंग यांनी सेवा संस्थेकडे केली आहे। वाल्की विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत 30 वर्षांपासून एक हाती सत्ता असल्याने सत्ताधाऱ्यांकडून सभासदांचा आवाज दाबला असून दबावाचे राजकारण केले जात आहे। याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली आहे। संस्थेत झालेल्या अनागोंदी कारभाराची व भ्रष्टाचाराची माहिती अधिकाराच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणार असल्याचे रामदास भालसिंग यांनी या ठिकाणी वाल्की विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक 2022 ते 2027 पर्यंतच्या या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी माझा स्वतःचा या ठिकाणी वाल्की विकास आघाडी या नावाचा पॅनल या वाल्की गावामध्ये उभा केलेला आहे। त्यामध्ये मी या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांना काही माहितीच्या अधिकारामध्ये मुद्दे मागितलेले आहेत। त्यामध्ये माझे प्रामुख्याने मुद्दे आहेत आपल्या सोसायटीमध्ये जे कर्जदार सभासद आहेत त्या कर्जदार सभासदांचे शेअर्स किती आहेत व ते कोणत्या बँकेमध्ये आहेत, फळबाग शेतीला या सेवा सोसायटीने जे कर्ज दिलेलं आहे त्या फळबाग शेतकऱ्यांचे शेअर्स कोणत्या बँकेमध्ये आहेत, ती रक्कम किती आहे, जोडधंद्यासाठी आत्ता आपण 300 ते 350 गायांना कर्ज वाटलं होतं, 5,000 रुपये शेअर्स त्या ठिकाणी माझा स्वतःचा सुद्धा कापलेला आहे, तो शेअर्स कोणत्या बँकेमध्ये आहे, ती रक्कम कुठे आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्हा बँक शाखा वाळकीची जी शाखा आहे ती सोसायटीचं गोडन आहे, त्या 30 वर्षाचं त्या बँकेचं भाडं कोणत्या बँकेमध्ये आहे कोणाकडं आहे याची पण आपण माहिती मागितलेली आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून इमारत निधी गोळा केला जातो आहे सभासदांकडून, तो इमारत निधी कोणत्या बँकेमध्ये आहे किती आहे याची पण मी या सत्ताधाऱ्यांना माहिती मागितलेली आहे। जे सेवा सोसायटीच्या अंतर्गत स्वस्त धान्य दुकान चालवलं जात आहे त्याचं कमिशन जे भेटतं आहे ते कुठं आहे कोणत्या बँकेमध्ये आहे याची पण माहिती मी त्यांना मागितलेली आहे। त्यानंतर मयत सभासद जे झालेले आहेत त्यांचे शेअर्स किती आहेत, त्यांचे शेअर्स जे असतील ते त्यांच्या मुलामुलींना वाटप करावं, त्यांची त्यांचं जे खातं आहे ते क्लोज करावं, त्यांची जी रक्कम कोणत्या बँकेत येते त्यांच्या मुलांना मुलींना कळावं ही बी या सोसायटीला मी मागणी केलेली आहे। जी चारा छावणी सोसायटी अंतर्गत चालवलेल्या आली होती त्या ठिकाणी त्या छावणीमध्ये किती नफा झालेला आहे ही पण आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि फळबाग शेती आणि भुसार हे दोन्ही एकत्रित कंबाईन किती लोक आहेत, त्यांचे शेअर्स किती आहेत ही पण माहिती आपण या ठिकाणी मागितलेली आहे। हा सर्व विचार करता हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी मला दिसून येत आहे। त्यामध्ये ही जर रक्कम संस्थेची जर अमानत असली तर मी माझे पॅनलचे 13 ते 13 लोकांच्या 18 तारखेला सर्व उमेदवारी अर्ज मागे घेईन, परंतु हे जर भ्रष्टाचार झालेला असला तर मी ह्या लोकांना महाराष्ट्र राज्याचे माननीय सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांची भेट घेऊन या संदर्भात मी चर्चा केलेली आहे। आणि ही माहिती माझ्या हातात पडल्यावर ही माहिती ह्या माहितीच्या आधारे कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ह्या बॉडीवर योग्य ती जी काही कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून होईल ती काय कारवाई करण्यास मी त्यांना भाग पाडणार आहे। आज रोजी निवडणूक तोंडासमोर ठेवून हा विषय घेतलेला नाही, कारण मी या सेवा सोसायटीचा पहिल्यांदाच सभासद आहे, कारण याआधी दुसऱ्या माणसाला सभासद करून घेतलं जात नव्हतं, त्यांच्या जवळच्या माणसांना 10 रुपयाचा शेअर्स करून ह्या लोकांनी सभासद करून घेतलेला आहे। आणि हा जो संस्थेचा पैसा आहे हा जर कुणी प्रमुख पॅनल प्रमुख म्हणा किंवा त्या याचा आधारसमोर त्यांनी जर त्यांच्या स्वतःच्या याच्यासाठी जर वापरलेला असला तर सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात वाटल्याशिवाय मी राहणार नाही। याच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये हे जे सत्ताधारी आहेत ज्यांचे अनेक मुद्दे माझ्यापाशी आहेत यांच्या अनेक कारनामे मी तुमच्या समोर या निवडणुकीच्या माध्यमातून सांगणार आहे काढणार आहे, पण ते पुनर्वेली शिकाणार आहे। मोकळं मोघम बोलणं योग्य नाही आहे, त्याच्यामुळं मी हे जे मुद्दे घेऊन आलेलो आहे याची माहिती मला येत्या 10-15 दिवसात भेटणार आहे, परत मी तुमच्या समोर ती माहिती घेऊन येणार आणि परत एकदा आपण या लोकांना आमच्या सभासदांना कळवणार की आपल्या संस्थेचा पैसा किती शिल्लक आहे किती नाही, आणि संस्था जर तोट्यात आहे पैसा जर शिल्लक येतं संस्था तोट्यात कशी येते।